कारंजा तालुक्यातील नारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहे। नारा गावामध्ये 5,88,00,000 रुपयाची प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी करण्यात आली आहे, मात्र या आरोग्य केंद्राचे लोकार्पण झाले नसल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याचे नागरिक ओरडत करीत आहे। नारा अजाण देवी व आजूबाजूच्या परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढीवरच आहे, त्यामुळे गावातील नागरिकांना कोरोना चाचणी व आरोग्य तपासणीसाठी कारंजा येथे फेऱ्या माराव्या लागत आहे। सोबतच काही नागरिक कोरोनाच्या भीतीपोटी कारंजा येथे तपासणी करायला जाण्यासाठी टाळत आहे। यासाठी नारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावं अशी मागणी केली जात आहे। नारा येथे 5,88,00,000 रुपयाचे आरोग्य केंद्र शासनाने बांधकाम केलेले आहे आणि नारा येथे भरपूर प्रमाणात COVID-19 पेशंट निघत असल्यामुळे कारंजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अगदी हेडसाय होत असून आज परवाच्या दिवशी एक पेशंट सेवाग्राम दवाखान्यातून बेड फुल असल्यामुळे परत आला। तिथून सावंगी मेघे दवाखान्यात पेशंटला नेले असता तिथूनही त्याला परत पाठवण्यात आले। आज मरण यातना तो भोगत आहे। ही सुसज्ज इमारत इथे बनलेली असून या इमारतीचे लोकार्पण लवकरात लवकर होऊन आरोग्य सुविधा नारावासियांकरिता उपलब्ध करून देण्याची मागणी मी युवराज गिराय माजी ग्रामपंचायत सदस्य नारा करीत आहो। कोरोना प्रादुर्भावाची सावट असतानाही वर्धा जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त उत्साहात पार पाडण्यात आली। वर्धा सेवाग्राम मार्गावर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करण्यासाठी रांगा लागल्या होत्या। याचसोबत शासनाच्या नियमाचे पालन करून जयंती साजरी करण्यात येत आहे अशी माहिती देण्यात आली। जयंती उत्सव समिती सावंगी मेधे व समीर देशमुख मित्र परिवार यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेऊन 130 रक्तदात्यांनी रक्तदान करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन केले। कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा लक्षात घेता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते।